नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे विद्याज फन अँड फूड ह्या यूट्यूब चॅनल मध्ये मनापासून स्वागत। आज आपण एका नवीन रानभाजीची रेसिपी बघणार आहोत, जिचे नाव आहे खापरखुटी। खापरखुटी ही रानभाजी पहिला पाऊस पडला की उगवते। ही भाजी शेतामध्ये किंवा आपल्या सांदवाडीमध्ये जिथे आपण आपल्या घरच्या आवारात किचन गार्डन म्हणजेच पडसबागेची लागवड करतो त्या दरम्यान ही भाजी उगवत असते। रानभाज्या खायला जेवढ्या रुचकर तेवढ्याच रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात। शहरवाशियांसाठी हा तसा दुर्मिळ ठेवाच म्हणा, पण मी माझ्या एका कुंडीमध्ये एका रोपट्याची लागवड केली आणि मला एवढी प्लेटभर भाजी मिळाली। चला तर मग ही भाजी कशी बनवायची हे जाणून घेऊन रेसिपीला सुरुवात करूया। या भाजीसाठी भाजीच्या प्रमाणानुसार एक कांदा, लसणाच्या पाकळ्या, 3 लाल मिरच्या, तेल, हळद आणि मीठ घेतलं आहे। खापरखुटीची भाजी पाण्याने स्वच्छ धुवून ती बारीक अशी चिरून घ्यावी। त्याचबरोबर कांदा आणि लसणाच्या पाकळ्या देखील बारीक अशा चिरून घ्यायच्या आहेत। मिरची चिरताना कधी खूप बिया निघतात त्या सर्वच वापरायची गरज अजिबात नाही। अधिक बिया भाजीत चांगल्या लागत नाही, त्यामुळे त्या बाजूला काढाव्यात। गॅसवर कढई ठेवून त्यात तेल तापवून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित तापल्यावर त्यामध्ये आपल्याला लसणाची फोडणी देऊन त्यात कांदा मिरची सगळं टाकून व्यवस्थित शिजू द्यायचं आहे। तेलामध्ये कांदा मिरची व्यवस्थित शिजली याची खात्री झाल्यावर मी त्यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। सोबतच हळद सुद्धा वापरणार आहे। हळद ही हिरव्या भाज्यांना नाही टाकली तरी चालतं, तुम्हाला आवडत असेल तरच टाका, नाहीतर काहीच गरज नाही। आता यामध्ये चिरलेली खापरखुटीची भाजी टाकून व्यवस्थित फिरवून घेणार आहोत। त्यानंतर झाकण ठेवून मंद आचेवर 1 ते 2 मिनटं व्यवस्थित वाफेने शिजू देणार आहोत। या भाजीला शिजायला फार काही वेळ लागत नाही, पण त्याआधी आपल्याला कांदा व्यवस्थित मऊसर होऊ द्यावा लागेल। फ्रेंड्स, तुम्ही पाहू शकता ही भाजी शिजून तयार झाली आहे। फ्रेंड्स, ही हंगामी भाजी आहे, पावसाच्या सुरुवातीला उगवते आणि त्याचबरोबर ही अतिशय रुचकर अशी ही भाजी आहे। ही भाजी खाण्याचे फायदे देखील आहेत, गुडघेदुखीचा त्रास कमी होतो आणि पोट साफ करण्यास देखील मदत मिळते। तर फ्रेंड्स, कशी वाटली ही रेसिपी? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा। तुम्ही वेळात वेळ काढून हा व्हिडिओ संपूर्ण बघण्यासाठी तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद। थँक्यू।